राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन जोडप्यांसाठी वरदान ठरलेली भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट्यूब बेबी सेंटर बारामती. घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घरातून पुढारी झालं करून समजा उचापती, घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. सरपंच, आपल्याला आता खबरदारी घ्यावं लागल. किती भयंकर घटना घडली ती. बाळासाहेब तुमच्या का नावाला का नाही, शेजारच्या गावात चोरी झाली, खूप मोठा दरोडा पडलाय. उद्या आपल्या गावात काय येणार नाही. सुभाषराव, दक्ष असणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य. पण इथं ज्या गावात रामभाव राहतो तिथं घासायचा चोराचा फिरकायचा. चोराचं काय सांगून कधी चोरीन दरोडा पडतोय. नाही नाही, तुम्ही झोपल्याव तुम्ही दक्ष नसल्यावर शिरतेल की गावात चोर. सरपंच, हे सतयुग नाही कलियुग आहे. आमच्या काळात काठीला सोनं बांधून गावात फिरायची आणि ही जी लपडी होती ना, मला वाटतंय गावातलेली सुद्धा माहिती गावातली काय सामील असते त्याच्यामध्ये. हे लक्षात ठेवा तुम्ही. जाऊ नका कुठं. आम्ही भेटच नाही चोरीला दरोडा खराला. आमच्या काळात काय चोरण्यासारखं. तीन तातल्या दोन वाट्या एक तांब्या आणि रिश्नीचा तांदूळ रिश्नीचा गाव संपलं गरीब पाहिजेत काय चोरण्यासारखं. आम्ही नाही मोखर रट्ट तरी दिसेल ना तुम्हाला फुकटामध्ये. वाघ बाहेर जो आपल्याला असतो. दक्ष राहणं प्रत्येक सजग नागरिकाचं कर्तव्य. हा विषय चाललाय. माझ्या घराची राखण कर तुम्ही बाहेर आपल्याला असतो. घरातच घेत नाही पिऊन आल्यामुळं. वेळ सांगून येते का. आता सरपंच बाहेर झोपू नाही तर घरात झोपू. कुंभकर्णासारखं झोपल्यावर काय चोरी होणारच की. बरं, आपली घर आपण वाचू पण आपल्याला गावी वाचवायचंय ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. तुमची तुम्ही पोलीस पाटील तुम्ही तांटा पद तुम्ही बघणार आम्हाला दाखवा. नाही आवल तुमच्या सहकार्याशिवाय नाही ना जमत. पद का आमच्या घरचीच काही. आता शासनाने गावागावात दक्षता समित्या नेमलेल्या आहेत. त्या दक्षता समितींचं काम फार चांगलं आहे. तसं आपल्या गावातल्या मुलांना पण आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. नाही मुलांना प्रोत्साहन देऊन आपण पण लक्ष घातलं पाहिजे रामभाऊ. नाही तर मुलांच्या जबाबदारी ठेवायचो आणि आपण आपापल्या घरात निवांत झोपायचो. असं नाही चालणार. आमचं पोरगं नाही पाठवणार. आमचं एवढी एवढी सोय आता एक आणि त्याला पाठवतो गावात कष्ट घालायला. सुभाषराव, असं जे एकदा मी सासरवाडीला गेलतो तिथं असा चोऱ्यांचा धुमाकूळ माजलेला. मी अक्षरशः तिथं सांगितलं तुम्ही रामभावाला सांगा गावात चोरांचा बाहेर पडायचा काच नाही. काय ते रामभाऊ कळतोय चोरांना. त्याला वजन लागत. बरं, काय माहिती पोलीस मित्र असतो का नाही. तसा गावामध्ये पोलीस पाटील आणि तंटा मुक्ती अध्यक्षांचा मित्र पाहिजे गावाच्या सुरक्षिततेकरिता. आता नंतरच्या गोष्टी होत्याल. आपल्याला आजपासून पावलं उचलणार असतील सरपंच. मग त्यांनी पूरक वाकरण घाला की कसं गावामध्ये. ते पण करू सरपंच. दोंडी द्या की बाबा सगळ्यांनी सावध राहा. विनाकारण आपोआप पसरू नका. काहीतरी मोबाईल वरून संदेश चुकीचे पसरू नका. तुम्ही सरळ सरळ सांगा ना तुमच्या घरात चोरी होईल म्हणून भेटाय म्हणून. तुम्ही अरे रामभाऊ सारखं दक्ष माणूस कोणाच नाही त्याच्यात. नाही तुमच्या बघा तुम्ही. काहीतरी करू आपण. बर, आजपासूनच सुरू करू. ठरलं काय ठरलं. आजपासून माझा कणा आणि मी सगळ्यांनी दक्ष राहायचं. तू सुद्धा बाहेर झोपून जाग राहायचं. फिरला म्हणून गावात काय होतं. एरवी बोंबलं धिंडत दिवसभर काम असतात आम्हाला. पिऊन घरात पाण्याच्या ऐवजी बाहेर पडायचं. बर, चोर आल्यावर पळून जाईल. सुरक्षा यंत्रणेला मेसेज सोडतो.
सुरक्षा मेसेजच्या माध्यमातून सगळे एकत्र करतो. सरपंच केंद्रातलं का पाहते यंत्रणेला फोन करतो काय करतो. तसल्या यंत्रणा बाहेर गावच्या राबवायला मी आहे ना समर्थ. तुम्ही गाव गाड्यातलं बघा बाहेरचं सगळं हँडल मी करतो. सरपंच पोलीस स्टेशनला पण सांगा की रात्रीचे एखादी चक्कर वगैरे. थोडस सायरन वाजला की लोक पण जागे होते. चालते चालते बघा नाहीतर मागच्या वेळेला पोल चुरटी आली गावात हे झालं. त्या बाजारने काय केलं ती वर जाऊन वाजणारा फटाक ना का आउट म्हणतात. आउट अख्खा गाव जागे केलं. चोर आलता कुठं तिसऱ्या गावात आणि गाव जागे ह्या माणसाने केलं. आता शेजारच्या गावात चोरे झालेत ना हिथं का तुम्ही जागे करता. लोक सावध राहायला पाहिजे. सावधच करत होतो. पुढच्याला ठेस मागता शाळा नको का व्हायला. कुठला प्रसंग कधी उद्भवन हे सांगता येत नाही. दक्ष असणं गरजेचं आहे. तेवढी काळजी घ्या सरपंच. मीटिंग संपली की वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन लगेच कॉन्टॅक्ट करतो. चालतंय सरकार काय अडचण नाही मला बी सांगा. जावा तुम्ही जावा माझं सुभाषराव काम आहे. सुभाषराव हो चालतो मला बी काम आहे. चाल सुभाषराव चला घरात मला काहीतरी खायला घाला. ते मरून त्या चोरीने दरवड खोरण त्याच्यात काय शे गेलं तुमचं. मी जेवलो नाही सकाळी. जेवण करायचं का. मग जेवणार आहे मी तुमच्याकडं. घालतो जेवायला. पण हे एक तर टेन्शन आलंय गावात चोर आले ते. मी शेजारच्या गावात आलो म्हणजे आपल्या गावात यांना साधन गेला. कष्टाचं कमावलं तिसऱ्या बोलून ठेवल्या तुम्हाला. मला काय याला द्यायचं माझ्या घरात ताटकर वाट्यान ताबीर माझं जाऊ घेऊन. ठीक आहे नका तुम्ही लक्ष देऊ. आम्ही रामभाऊ बघतो. इथं पुढारी पुढारी म्हणणारी सगळे रात्रीचे बिहार चोर यायचं म्हटलं तर एक बाहेर येणार नाही. हिला घेऊ लागली तरी बायकोला जागे करते ती. आणि कशाला आम्हाला सांगता रात्रभर दाखवायला. तुमचं तुम्ही बघा मला बी वाटत त्या दरवाजा त्याची त्याची आबरू काढणं तशी एक नंबर आहे. चला घालतो जेवायला. कुणाला आबरू कुणाला आबरू काय काय किती बोललं तर तुम्ही त्याला उत्तर ठरलेलं आहे का तुमचं. चला तुम्ही म्हणजे जेवायला आलं इथं. चला होय का ना. शेजार पाजारच्या गावात लई चोराचा बोपटा झालेला का. सुळसुळाट झालाय चोरा. नुसतं नको नको केलंय जिकडे जाईल तिकडं. काय गाणं करावं लागलं. अरे शेजाराच्या गावात सुळसुळाट झालाय. अरे गाणा पहिलवानच्या गावात याची हिंमत आहे चोरांची. ते त्यांना माहिती आहे गाणा पहिलवानच येऊ. दोपट्या. अरे मागच्या वेळेस असाच एक चोर चुकून आला होता गावात. असा हाणला म्हणून तू कपडे फाटस तवर. तुला वय त्यांनी जाऊन सांगितलं असेल बाकी चोरांना. बाकीच्या गावात चोर आहेत. आपल्या गावात चोरी होती का. हाणलं कुणाला तुला का त्याला. मी हाणला त्याला कपडे फाटस तवर. अरे काय किती हुडकायचं मित्रांनो तुम्हाला. अरे मी चाललोय लग्नाला. पाहुण्याचं लग्न फलटणला चाललोय. बर मग काम होतो छोट्याकडे जरा. माझं माझ्याकडे काम. मी नाही येणार बाबा तुझ्यावर. मला काम आहे घरी. अरे ते नाही दुसरं काम आहे. काय तुझ्या गळ्यातली चेन बघू जरा. अरे काळ्या माकडा ही चेन कुठे कुठी गणा तो गप ऐकून घे जरा. पाहुणे रावळ्यात माझ्या नको आबरू घालवू लागा. घालू दे मला चेन तुझं घरात दे. पण ही चेन खोटी आहे. साडे 10,000 रुपयाचं घड्याळ आहे. काय पाहुण काय बघत नाही. हात घाल की ती दाबात जायचं. अरे उद्या कशाला ती चेन घेऊन निघालाय बाळा. अरे ती खोटी चेन. असू दे पाहुण काय तापसून बघत नाही. खरं आहे का खोटी ती. मग तुला काय वाटतं. तू चेन घातली माहिती देख ना ती चेन. अरे जरा रुबाब जर वाटेल ना जरा. रुबाब कराय कोणाचं बी काम नाही. रुबाब फक्त गाणं पहिलवानच करू जाणं. गदे को अगर घोड्या का लगाम द्या जाय तर गदा कभी घोडा नाही होता. उज्जैन शेठ गाडाव गाडावच राहत. आपल्या लायकी प्रमाणे माणसानं वागाव बाळा. गाणा तू बी लय वेळा चेन घालून गेला ही. अरे अरे लय वेळा घातली पण स्वतःची हाय म्हणून घातली ना. आपल्याकडे नसलं तसं जा. स्वतःची नाही हीच घालून गेलता छोट्या. तू दिल ते जाणारच नाही. जाऊ शकत नाही. मी कोणाचीच मागून जाऊ शकत नाही घालून. अरे किती लबाड बोलचाला तुम्ही. होय मीच लबाड बोलतो ना. अरे तुझी पाहुणी सुद्धा तुझ्यासारखीच असतील ना. मग त्यांना तू अशी चेन दाखवणार त्यांना लगेच कळणार. ह्याला म्हणणार काल खायला जाणं नव्हतो ना. आज एवढी मोठी 5 तोळ्या चेन गळ्यात आलीच कुठनं. कशाला आबरू घालवून घेतोय. तर मग कुबेरला का मोठा लागून गेला. अरे कुबेर आम्हाला शोभती कुबेरी. अरे कुबेर पाणी भरतो आमच्या घरी. बरं निघ लवकर आमचं पुढचं नियोजन करायचंय. तू जा. हल 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 थांबू नको. बस 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 बोल. बरं हो का नियोजन तुम्हाला सांगतो. आता हे अध्यक्ष असतील बाळासाहेब असतील आमचं भाव असतील. ही म्हातारे फळीची आपण विश्वास ठेवायचा ना. आपण नियोजन करायचं. आपण गावात गस्त घालायचं. युवा पिढीने कधी फुडायचं. मग काय मगला काय सगळं जर हीच घेणार असतील श्रेय तर आपल्याला श्रेय मिळालं पाहिजे. मग काय मिळालं आपल्याला पुढे जायला लागलं.
मागच्या बारीला बी आपल्याला भाऊने असं सांगितलं होतं का गस्त घालायचा गस्त घालायचा आणि नेमकं त्या गस्तीत भाऊच गावलं आपल्याला. त्यावेळेस काय झालं आपला मूर्खपणा ठरला. भाऊच्या नियोजननीच आपण काम केलं असतं ना तर भाऊच्या सांगलूट खेळा आला नसता. आणि तुला सांगतो अन्नाला तर आता ना रायफल घेऊनच बोलावलोय मी. आता कार्यक्रम नियोजन करूनच करायचा. प्रत्येकाने चौक वाटून घ्यायचा आणि कुणी घाबरत तुम्हाला सांगतो अक्षरशः लॉकडाऊनच्या काळात माझ्या बरोबरीतला पहिलवान मला मिळाला. आता असं ना जवळ जवळ चार पाच चोर आहेत ना एक संघच बोला चालतंय का ना आजपासून सगळ्याकडे फोन उचल बरं का नाही फोन बंद करून ठेवल. अरे काय चोराच्या अवलाद फोन बंद करा अरे वाघाच्या अवलाद आहे समोर भेटणार का ना यायची गरज नाही मीच बोलून आणतो बरं ऐका नियोजन पक्का करायचं सगळे मार्गाला लागा मी सांगतो मला जगायचं रात काट्या बिट्या आणून ठेवू पाटील चोरांची सगळी माहिती काढली मी. दिवसभर साधूचा यश काढून फिरते या आणि गावात माहिती घेते या पैसा कोणाकडे लय जमीन कोणाकडे लय आणि मोठ्याच घर उघडते या शेजाच्या चुका तुका पाटलाच आमच्या बावकीत तुमच्या बावकीतला त्याची माहिती काढली त्याच्या हातात चेहरा अंगठ्या होत्या कळलं का अंगठ्याने काढा म्हणून बूटच तोडली त्याची चेअर. बाबू आजचा पेपर वाचला नाही हो तुम्ही? नाही ना आला तो नाही आणखी वाचायचा की राहो. मी तीन दिवस झालं झोपलो नाही आणि झोप येईल म्हणून जेवत मी नाही. ऐका गरीबाच्यात नाही चोऱ्या करत ती फक्त श्रीमंताची घर चोरते ती. पण गावातल्या गरीबाची घर फोडली काय वाटत नाही पण पोलीस पाटलाचं जर घर फोडलं म्हणून कळालं सगळ्या जिल्ह्यामध्ये माझा पच काय आब्रू जाऊ द्या तुम्ही जागलाच नाही तर आब्रू कुठं म्हणून त्यांना काय तुम्ही गरीब वाटा म्हणून तुमच्या हातातल्या अंगठ्या काढा. नाही घराच्या तू की पाटील जीव जाईल जीव सोन्यासाठी माझा जीव तुमच्यासाठी तुटतोय माझ्याकडे द्या काढून ती पाहिला घरात ठेव तर घराची कवलं काढून चूर हाटली. मी असं करतो उखांड्यात पुरून ठेवतो. म्हणजे पाटील इतकं सोन्या तुम्ही धरून बसला इतकं त्याच्यावर प्रेम करताय पुरून ठेवीन पण माझ्याकडे ठेवायला देणार नाही ना हा हीच वाट नाही ना माझ्या म्हणून द्या मी सांगतो माहिती ह्या पाटलाकडे मी ठेवतो चपा सुभाषरावकडे ते ठेवाय द्या कुणावर ती स्वस नाही बाई कुठलं तरी द्या ठेवायला सोनं सोनं करून म्हातारा मरते काय पण तुम्हाला दिलं तर तुम्ही काय बी करचार कुणाला मागू मारा मारा माहिती काढून घेते ती आधी माहिती तरी देऊ नका कोणाला. अजिबात नाही मी सांगत नाही पण तुम्ही सांगू नका कोणाला. मी कसं सांगतोय मला तेवढीच काम आहे काय बघा नाही तर मला काय वाटतंय माहिती एकच सुभाषराव रामभाऊ मी आपली मैत्रिणी नाही चौघाची आमच्यातलं एक जण खालास होणं ह्याच्यासाठी जोड तुटते म्हणून मी आलो या काय करू मग नाही तुमचं मारा आमच्या माझ्या निघाला पण तुटणार हात तुमचा कुणाला देऊ नका सोन्याच काढ्या सोन्याचा पाटा लावलाय म्हाताऱ्याने सोन्याचं पोरांचं नाव खाला की इष्टेत पाटील एवढा बारकाईन काय लॉटरीचा नंबर बघताय काय कुठला लॉटरीचा नंबर युपी ढगफुटी आणि महाराष्ट्रात घरफुटी तेवढं झालंय पण का सोबत धुमाकूळ माजवला चोरांनी नुसता पाटील रात्री साधारणतः 2 दरम्यान मी झोपेत असताना माझ्या दरवाजाचा आवाज ठकटक आला. मी हातूनच आवाज दिला कोण आहे रे त्यानंतर 12 वेळ जागा होतो कदाचित चोर पळून गेले असते म्हणजे त्याचं लोन आपल्यापर्यंत आलंय सावध झोपावं लागणार. म्हणजे हानमार काय लुटलूपाट काय झाली नाही ना सुभाष अजून तर कोणाच्या कानावर नाही गावात सुभाषराव सावध होता म्हणून कुत्र मांजर दाराला झटला असेल दार वाजवून गेल. कुत्र मांजर कडी कशी ठकटक वाजवेल कडी वर असते मांजर खाली असत वराठवाराने चेष्टा केली असेल सुभाषराव 2 वाजता रामभाऊ. नाही नाही हे म्हणते ते बरोबर आहे सुभाषराव ज्याला चोरी करायची ती दार कशाला वाजवल गपचूप नाही वय जायचं काय राव सांगताय घाबरला काय तुम्ही? नाही मी घाबरतोय पाटील अक्षरशः गणन मी तर खडा पार असतो आम्ही फक्त आमच्या घरचंच नाही गावचं बघणार आहे तुमच्या घर वाजले ठकठक वाजलं घाबरलो आम्ही. अहो तुमच्याकडे पहिलवान आहे आमच्याकडे काय तसं काय म्हणजे अंगठ्या होत्या कुठे? अहो मी तुम्हाला बघायच्या लय पुढच्या पट्टीतला माणूस आहे. कुठं ठेवलं? लॉकर मध्ये बँकेच्या. आम्हाला म्हणायचं नाही आम्ही पण आमच्या घरातलं नसतं ठेवलं तुम्ही एकटाच गेलाय राव. अहो
जी घाबरतय त्याला भीती, रामावला कशाची भीती, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कोणाची, माझ्या अंगठ्यान सोन्याचं गाड्या अगदी सुरक्षित लॉकर मध्ये आहे. कुठं ठेवलं सांगा की आम्हाला तरी, म्हणजे आम्ही ठेवतो. गुपित असत ते सांगायचं नसतं, सगळ्या गोष्टी सांगता तेवढं सांगत नाही. आम्ही काही चोरी करतो नका सांगू. सुभाषराव कशाला काय करणार, तुम्हाला नाही त्याचं काय वाटत. नाही नाही सांगूच नका तुम्ही, आजीबा सांगू नका, फक्त काळजी घ्या. आणि निमेराच काय दार वाजलं, कान कोण लागली, रामबावला फोन करा. ह्यांचं दार वाजल्यावर तुमचं दार वाजलं, जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. सांगा की कुठं ठेवलंय, सांगा कुठला लोक. मी आता दारच कुठे ठेवून झोपतो. सुभाषराव काय काहीच माझ्याकडं. हो तुमचं तुम्ही बघा ना, कुठल्या लॉकर मध्ये ठेवले, काय केले, कशासाठी. मला पण ठेवायला रामभाऊ. तुमचं तुम्ही कुठल्या लॉकर मध्ये ठेवा, त्यांनी यांच्या लॉकर मध्ये ठेवले ते त्यांचा प्रश्न. त्यांनी कुठल्या लॉकर मध्ये ठेवलंय विचारलं की पाटील काय होतं त्याला सांगायला. सांगा की कुठल्या लॉकर मध्ये ठेवलंय. आळी मिळी गुपचिळी अजिबात सांगायचं नाही. सांगा कुठल्या लॉकर. सुभाषराव तुम्हाला काय एवढी उत्सुकता पडली, ते नाही सांगायचं माणूस कशाला पाहिजे तुम्हाला. तुमची गळ्यातली साखळी सांभाळा ना, ते द्या माझ्याकडे, माझ्या नावानं टाक टाक लॉकर मध्ये. तुम्ही ठेवले लॉकर मध्ये मला मागताय. अजिता विषय गंभीर, तिथं रामभाऊ खंबीर, मला कुणाकडे द्यायची गरज नाही. खंबीर असू द्या, मला सांगा कुठल्या लॉकर मध्ये ठेवलंय. बी एस लॉकर, बी एस बँक. हे असली कसली कुठली बँक आहे बी एस बँक. असते ती आले पहिले, पहिल्यांदाच नाव ऐकतो बी एस बँकेचं. सांगा नाही मी सांगत नाही. नाही नाही सांगा. सुभाष सांगा पाटील सगळ्या गोष्टी सांगता. बाळासाहेबाकडे ठुले रामभाऊ बी एस बाळासाहेबांच्याकडे ठेवलंय. बाळा यस म्हणजे साहेब, तुम्हाला काय कळत का, पाटील आहे का काही चेष्टा आहे स्वांग आहे. चोराकडे ठेवलंय वय तुम्ही, परत देत नाही मला. अहो गेलं इसरा. इसरा आता सगळ्या गोष्टी सांगताना ठेवताना आम्हाला विचारायचं ना, कुठे गेला असेल बाळासाहेब. तो इतका चोर आहे म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो. अहो एखाद्या घरातलं ताट ठेवत नाही, त्याला जेवाय वाढलं ना माझी मिशी, त्याला बरेच वेळा जेवाय घालते. वहिनी दोन आणतो म्हणते तिकडे ताटले. बाळासाहेब माझा केसानं काळात कापला. सुभाषराव चला की हुडकायला. हुडकायला तर राहिला असेल का त्याच्या हातात. नाही नाही सुभाषराव ती सोन्याचं नसेल, नकली असेल. ज्या अर्थी ते बाळ्याला देतात म्हणजे काय सांग खरं असेल होय ती. ही काय नकली घालणार वाटलं का माणूस. पण कसं काय त्या बाळ्याकडे दिलं. अरे पण चोरानं एखादी तरी नेली असती, मी तर ह्याला पाच अंगठे दिले आणि सुवर्णाचं घड्याळ दिलं. इसरा इसरा चला सुभाषराव. मी येतो हुडकाय आता येता देताना नाही तुम्हाला कसं. आम्हाला चुकलं बाबा, तुमच्या तुम्हाला हात जोडतो. आम्हाला इसरा आता का त्याला देऊ. पाटलाची इज्जत राखा, पाटलाचं तर असं झालं तर कसं व्हायचं. तेव्हा सुटी देणार नाही चोरलं बिरलं तर. नाही नाही त्यानं मागून घेतलं नाही, मी त्याला होऊन दिलं. तुम्ही त्याच्या घरी जा, त्या बायकोला सांगा असं असं माझ्या अंगठ्या आणल्यात म्हणून. असा बी माणूस आहे की नीट जपून पण ठेवू शकतो, पण काळजी घेतली पाहिजे. इकलं बिकलं तर इकणार नाही, पण जर तर मध्ये रामभाऊ आपण विचार केला. दुसरी गोष्ट अशी आहे की बाळाच्या घरी शक्यतो चोर जाणारच नाही. लोक चोरांना वाटणार ह्याच्याकडे काय चोरण्यासारखं, ती एक धोका नाही. पण त्याने इकल्या तर नाही, त्याच्या बायकोला जर मागितलं तर ती बायको काय म्हणेन. ज्याला दिले त्याला मागा, मी घेतले का. बायको माहेरला गेली, त्याला 8 दिवस माहेरला गेले. तू गेले का, मग मी बी जातो आता. त्याला सुटी देऊ त्याला. तुम्ही जावा, तुम्ही जावा. माझ्या चौकशी का करायला लागला. मला सांग गावात नवं जुनं माणूस कोण आलं नाही ना. मला माहिती कोण नाही आलं. तू एवढे चौकशी कशाला करतो. गावचा पोलीस पाटील मी आहे का. तू आहे असा कान खाल लागवणार आहे ना. तरी निघे डोकं दुखते गावात नको नको केले. पोलीस पाटील तुमच्या नजर ठेवायची का. तुम्ही तर आमच्या नजर ठेवताय. आम्हाला बाहेर गेलं विचारते तुमच्या गावात. तरी निघे ऐका तरी
नको नको केलं या गावात राहायचं मला पाटील. गावात जर फोन केला ना सगळं गाव गोळा होईल बरं काय होईल. लवकर देतो न्या 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 ती खोटच आहे सोनं खोट आहे भाव तुम्ही आपल्या घरात अजिबात टेन्शन घेऊ नका. 50 फूट वायर आणतो आणि आख्या घरात बाहेर न करंट देतो. चोर गावला ना ह्या सुट्टी द्यायची नाही त्याला. आता तानून मारायचा तानून सुट्टी द्यायची नाही फक्त. या कलियुगामध्ये जगणं लय अवघड झालंय बाळासाहेब. माझ्या द्यायला त्या अंगठ्या माझ्या गपाला पाठेल तुम्ही. अव हिरेच्या अंगठ्या सोन्याचं घड्याळ आहे माझं. चोरट्यानेच खालास त्याला कुठं घातलं अंगठ्या ठेवलं नीट नीट कमी. एक तर मला हे बरं का अण्णा तुम्ही आलाय म्हणून मी हे चालू नाही ते गस्तच मला पसंत नाही. बाळासाहेब तुम्ही गप बसा सांगतोय मी. शांत बसा अण्णा. तुम्ही आला आम्हाला आधार वाटला. हो आहे ना. गाणाने फोन करून बोलावला. तुम्ही एक जरी फायरिंग केली ना हो चोर पळून जात्याल. तुमची गरज होती अण्णा त्यामुळे आलो मी. हा प्रत्येक चोराच्या मनातील भीतीचं नाव ते म्हणजे रामभाव रामभाव रामभाव. गरज सुद्धा नाही गस्तीची. सुभाषराव माझं जर नुसतं नाव जरी कळलं ना चोरांना चला 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 कापतेल. आम्ही जाऊ का घरी मग. नाही असू दे चला चला कापतेल की तुम्हाला चोर. एकाला दोघ दोघाला तिघ गाव म्हणजे कसं एकी दिसली पाहिजे. अध्यक्ष सगळ्या गावात मी दौंडी दिली. घरोघरी जाऊन सांगितलंय. ग्राम सुरक्षा यंत्रणेला मी संपर्क तो केलाय. त्यामुळे आता काय भीती नाही. सरपंच चोर काय गावात पाऊल टाकतोय त्याचा कार्यक्रमच लावेल की. संजू शेठ हे गाव म्हणजे एक जंगल आहे आणि ह्या जंगलात फक्त दोनच वाघ आहेत रामबाव आणि गाना. चोराच्या नावाखाली चोऱ्या करू नका म्हणजे झालं सरपंच. काय सुभाषराव काय पण आरोप करू नका रामभाऊ. एक तर राजकारण सोडून आपण गावाच्या एकीसाठी सगळे एकत्र आलोय. पण बर का अक्कल नावाचा प्रकार अण्णा आमच्या गावातल्या लोकांना कसलाच नाही. अख्ख्या गावातलं गडी एका बाजूला आल्यात तिकडे चोरट्याने ढिगारा घातल्या का आपल्याला तरी आखली नसून तिकडे जावा म्हणून. हा ते पण बरोबर आहे रामभाऊ. सगळं गाव एका जागेवर आल्या चोरट्याला तिकडे सोपायला झालं. बाळवा का टेन्शन घेऊ नका आम्ही तिकडे जातो. हा आणि शेजारची घरं बघा सगळ्यांना जागा करा व्यवस्थित गस्त करावा. मी मला असं वाटतंय शिकून इथं झोपा. आख्या गावात जबाबदारी आमच्यावर सोपवा. तरुणांनो गावाचं भवितव्य तुमच्या हातात आहे. तुमची छाती उंचावली पाशी अशीच कामगिरी करून तुम्हाला दाखवतो. हे बापिया तुम्ही तरुण पळी तिकडे जाऊ द्या. आम्ही इकडचं बघतो. विरोधक अहो कसं काय जाळ घालतोय बघा गाल्या काढ्या तुम्ही हा विषय बर. काय झालं तर आवाज दे. घाबरू नका त्यांनी आवाज दिला तुम्ही काय करतात तुम्हाला सांगणार. माझं जे डोकं तापताना ह्याच्यामुळे तापता बघा अण्णा. अण्णा बोला. शेजारच्या गावात चोरीची प्रकरण भयंकर झाली बरोबर झाल्या. आपल्या गावात येऊ नये म्हणून हा कार्यक्रम आपण चांगले चांगले. तसं तुम्ही पण यायची काही गरज नव्हती बरं का. त्या गाण्याने उगा आता ताई पणा केला तसं आम्ही भेट नाही. त्यात गोळ्या बिळ्या भरल्यात का नाही तर ऐन टायमाला फुसका भर निघायचा. नाही 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 जावाय बापू बंदूक लोडेड असते आपली असते ना. बघणार आहे मी सुभाषराव. हा काय झालं
मगाशी 4 वाजता अण्णांना म्हणलं अण्णा तुम्ही आला बरं झालं चला आपण जावाय जरा बघून येऊ. तर अण्णांना म्हणलं अण्णा जावाय ह्याच्यात म्हणतात की एकरात 80 टन ऊस निघल पण अण्णांचा दांडगा अभ्यास शेतीतला हा आपला गडी पडला 20 एकरीचा त्यामुळे सांगितलं त्यांनी 80 टन. अण्णांनी टिपरी मोजली कांड्या मोजल्या तर 36 कांड्या ऊस आहे. अण्णा म्हणले बाळासाहेब 80 टन नाही भरणार 75 टनाला एक टिपरा कमी पडणार. बरोबर. एक मिनिट हे विषय बन नाही नाही त्यांचा काय करण्याचा फरक असेल मी पैसे देईन. मागच्या वेळेला माझी बाजरी हे दोघांनी ऊस माझा तुडवला बाजरी तुडवली अजून निस्तरतोय मी. पण अभ्यास बघायचा आहे मी तुडवे ना विषय काढ नाही तर मी आजपर्यंत कुणाला मारलं नाही. तुम्ही शांत बसा. ऊसाच्या खोड्याबद्दल बोलताय का पाटील? अजिबात बोलायचं नाही. ह्यांचा बॅग साल्टो तुम्ही उचलाय गेला माझ्या अंगा पडला होता चिपुटी झाली होती डॉक्टर म्हणलाय झालाय. आम्हाला काय भांडणं वाढवायची नाही तुम्हाला गप्प असा म्हणतोय बाळासाहेब. मी अजून पण अन्न सांगतोय माझ्या इतका कोणाचा शेतीचा अभ्यास त्याविषयी बोलायचं नाही. 2 टनात जर फरक कोणी केला ना मी पैसे देईन. शेती विषयावर बोलायचं नाही. शेती विषयावर आपल्या सगळ्यांना प्रेम आहे पण आता चोरांचा विषय ऊसातन चालाय गेलो तर अंगाला अण्णाचं बरोबर आहे. बरोबर आहे तुमचं सुभाषराव अभ्यास आहे ना आमचा अण्णा चोरांच्यासाठी एकत्र आलोय सगळे. आता माझं काम झालंय पेटून चालला काय पेटून चालला काय माझा राणे माझा मी बघीन तुमच्या माहितीसाठी सांगतो फसासरे भाऊ तुमच्या बी माहितीसाठी सांगतो आजाकडे बापाकडे 40 शेकर जमीन गावचा ना पुरा करण्यासाठी 35 शेकर त्यांची ही ब्यावला राहिले 5 एकर फुकीन पण 80% टन ऊस रामभाऊ गप्पा की राव माझ्या ताकदीचा अंदाज का बाळासाहेब अण्णा भुकीत नारळ फुडू शकतो. मी जसं दगड भिरकावला ना 1 किलोमीटर दूरचा चोर धरत बाळासाहेब पाया पडतो नाही मी गपच बसतोय पण माझा अभ्यास सांगतोय खूप आलाय अभ्यास आहे अण्णा तुमचा असू द्या. सुभाषराव एक मला मुद्दा आठवला. सुभाषराव मी थोडं बोलू का? बोल नको तुमच्या बोलणे ना सगळं पेटतं वनवाला बोल नको. उद्या बोला मला उद्या माझं ससरं मी त्यांचा जावाय तुझ्या मध्ये पडायचं काय कारण आहे? फक्त सुभाषराव मी नाराज का झालो माहितीये का? रानात ऊस मोजताना अण्णा पडलं बांधाव आणि रामभाव पडलं गावात दोन्ही बांधाव असते ना मग तिथले तिथे तुकडा पाडता. बाळासाहेब बोलायचं नाही शांत भाई शांत बसायचं. तुम्हाला माहित आहे काय निस्तरावं लागतंय ती राहिलं बाबा राहिलं पण अभ्यास बघायचा. सुभाषराव तो जाऊ द्या विषय. अण्णा मी झोपतो जाताना मला उठवा. हा इथं बसा की गप गाव जागाय की आका आपलं नाईट रायडर सगळ्यांनी इथं जागायचं. काय झालं अरे आणखी काय झालं? रामभाव लय मारलं मला. कोणी मारलं? चोर आले ते किती गावाला गेलं काय चोर कुठे तलवारी मला सांगा कुठे चोर पकडा बघा कुठे ते आणा धरून. अरे उजार नीट सांग की काय झालं? व्यवस्थित सांग. 2 चोर आहे ते 2 चोर त्यांच्याकडे तलवारी आणि कोयता इथं लागलं नाही तुला माझ्या इथं नरडीलाच लावला आणि माझ्या गळ्यातली चेन मोबाईल घड्याळ पिशवी सगळ्या नेलं मला लय मारलं. गावात ऐकता ऐकता इथं आला काय चोर कुठं गेलं कुठे गेलं देवाच्या वाटेने गेलं तिकडे देवाच्या वाटेने. ह्याच्या ताईला ह्याच्या तुला माझं नाव सांगता आलं नाही त्या दरोड खाणाला बाळासाहेबाचा दोस्त आहे म्हणून तो आणि घेऊन आला झुडपून सगळा. अरे रामभाऊ गावात जिथं असताना चोरांची हिंमत कशी झाली अडचला चोर कुठे गेलात? तिकडे गेलात बांदेराकडे नदीकडे मोर्चा सगळे सुट्टीला. आता तुम्ही जावा बांदेराव मी जातो घरी. असं कस मला चोराच्या हवाली करून चालला काय तू? चल राहू दे राम मला झोप आली. चला चला
आरडू नको आणि ध्यानात ठेवा, या टोळीत कसं आमचं भाऊ मेन आहे तसं ह्या टीमचं मी मेन आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली चालायचं खरं का? बघ ना तर तुला चोर बडा एवढं सोपं. बर मी काय म्हणतोय ऐका, हे चोरबीर आहे ना सगळे आपोआप फुकाटे. ह्या चोराच्या नावाखाली आपलं साधलं पाहिजे. आमिर तुझ्या घरी जत्रेला बोकाट ठेवलं आहे ना? हो आहे ठेवलं आहे. घेऊन ये घरची माथ्या नेलं चोरट्यानी म्हणून. लय शाणा दिसतोय तुझ्या घरचं आणखी बोकाट. माझ्या घरचं पळत आणलं असतं पण आमच्या भावाला बोकडं करडं मेंढरं अजिबात आवडत नाहीत, फक्त मटण खायला आवडतं. मटण खाताना तर कधी दिसत नाही रे घरी. हा मी काय दाखवून खातोय, किती हुशार आम्ही. आम्हाला लाव सगळं सामान आणाय, तू ये मागणुसार जेवाय. ए बाबा तुझ्या घरचं आण नको छोट्या. अरे तू तर काळीच आहे आपलं, तुझ्या घरच्या कोंबड्या. आमच्या घरची तवा रान आई आई काय म्हणणार तुझ्या थोडीच नाव घेते तवा. आमच्या घरची मोजून ठेवत्यात गपई मोजून ठेवत्यात मग काय. चांगलंय चांगलंय. बर काय करा माहितीये का, मी म्हणतो दिसेल त्याचं आणा. तुझ्या घरचं नको आण, तुझ्या घरचं नको आण, तुझ्या बी घरचं नको आण. ज्याचं दिसेल ना खोरवड्यात त्याचं उचलून आणा. लोक म्हणणार नाही आलं तुमचंच पहिलं दिसल्या. आमचं आण बाबा, काय अडचण नाही दिसलं तर. गाणा आपण आलोय कायसाठी गाणा? आपण राखण करायचं तुला सांगतोय सगळं आपल्याला. सौरभ ही सगळी हित गुतल्यात. असा हात मारायचा की आयुष्यभराची गरिबी हटली पाहिजे. मारू की मारू की. ती गेलत नदीवर, आपण जाऊ गावात. ठीक आहे चला. हो सुभाषराव कधी जाणं वाट बघतोय. ऐका आपण नदीच्या कडेला आपण सगळ्यांनी बघितलं पण ते कुठंच दिसले नाहीत. अण्णा मला काय वाटतंय आपण सगळ्यांनी एका ठिकाणी थांबून राहण्यापेक्षा असं पांगून पांगून आपल्या आळीत वगैरे कुठं सापडलं आपल्याला तरी काय म्हणायचं रामभाऊ तुम्हाला? मी तर ह्या उपक्रमाबद्दल इतका महत्वाकांक्षा आहे अक्षरशः लाठी काठी काय प्रशिक्षण. राहू द्या राहू द्या, जावाय बंबू सापडले आधी. चोर चोर आल्यावर चोराला असंच घे करा. घाऊ द्या की बर अण्णा. हो आपण आपण बाळासाहेब सुभाषराव आपण सगळे मूर्ख आहे माणसं म्हणावं लागेल. आपल्या गावात चोरी होती, आपलं गाव सावध राखण्यासाठी पाहुण्याची का आपदा करताय अण्णा? तुम्ही माझ्या घरी चालून झोपावतो तुम्हाला वाघ जागणार रातभर. बंदुकीसाठी म्हणतो बाळासाहेब. अण्णांना मला विश्रांती दिली पाहिजे कारण त्यांची मला लय काळजी वाटते. अण्णा माझ्या घरी अण्णा झोपणार नाहीत आणि मला माहिती तुम्ही काय जागणार नाही. माणूस नामचं गावात बाळासाहेब चोर महत्वाचं आहे आपल्याला वाद नको. पाहुण्या राहुल्याला तुम्ही जो जागणार नाही मला माहिती, तुम्ही लगेच जाऊन झोपणार. बरं तुम्ही म्हणतात तसं होईल. मी काय म्हणतो सुभाषराव चोर आमच्याच गटाला सापडणार आणि चोर धोरण तुमच्या गटाला सापडतोय म्हटलं बाजूला. फक्त आपापल्या आळीमध्ये प्रत्येकाने लक्ष द्या. मी तर अण्णाची माझी जोडी सकाळच भेटणार. तुम्ही माझ्या बरोबर चला, मी तुम्हाला आयडिया सांगतो. अरे काय आयडिया सांगतो? बलबीन पाटील आहे आणि बलबीन पाटलाच्या घराकडे यायची का चोराच्या काय काय वारून गोळा करायचा. भोबालिश बायका तबडबडला हे धिंगाणा करते ना मी आसन मी तासा येऊन जाते. गावात चोरी तूच कसा? हा येला होय असायची दमकावतो ना एका ठोक्यातच बोंब आला पाहिजे. चोर धरूच आपण धरून आहे. नाही ना ह्यांच्या नुसती तिथं बरा ह्यांच्या ते मी चोराला मारेन खालाच करेन. मी सरपंच गेले आता सुभाषरावला गाठतो बघतो. रामभाऊ काय काळजी करू नका बरं का. इथं तंटामुक्त अध्यक्षाच्या आळीमध्ये ना टाचणी जरी वाजली ना टाचणी तर इथं ह्या अध्यक्षाला कळणार. चोराची तर काय हिंमत आहे. आणि चोराची हिंमत तंटामुक्तीचा अध्यक्ष बघितले बहादूर गड गावात लोक.
आणि बाळासाहेबांना झोपून दे ना त्या. पाटील इकडे तिकडे काय अंधारात बघताय? राम भाऊ डोळ्यात तेल घालून जागावं लागल नाहीतर उलटीच. राम भाऊ काय बेताय आपण आहे की? राम भाऊ तुम्ही काळा गॉगल कशा रातच घातलाय? पाटील शेळी लोक कसा काळा गॉगल घालतात त्याच कारण माहितीये का? आठवत नाही. गॉगल काळ्या गॉगल म्हणून सगळं दिसतं पण पुढच्या माणसाला कळत नाही तू कोणाकडे बघतोय. तसं चोरांना फसवायसाठी मी घातलाय. चोरांकडे मी गॉगल मधनं बघितलं तरी त्यांना कळणार नाही कोणाकडे बघतोय. त्यांना वाटत दुसरीकडे बघतोय आणि त्याच लक्ष नसलं की असं तारायचं. याय डे चोरवाला कोणी असं म्हणतो. रामभाऊ तुम्ही घाबरत नाही ना? अहो रामभाऊ कधी कोणाच्या बाप जन्मी घाबरलाय का? पाटील एकदम थंडीत आपण एकदा मी जाम होतो तर चुकून मी आपलं औषध आहे म्हणून बंदुकीचीच गोळी खाल्ली होती तरी मला काय झालं नव्हतं. मी मिळतोय बरं पाटील. आता इथं माझे इथं 2 तास बसू हे झालं की तुमच्या घरी 2 तास बसू. परत माझ्या घरी 2 तास परत तुमच्याकडे 2 तास आणि दिवस उगायला तुम्ही तुमच्या घरी आंघोळीला आणि मी माझ्या घरी आंघोळी करायचं. अहो तुम्ही इथं काय करताय? काय मुळीत तलवार आमच्या नाड्याला काय कटकार घेऊन आला रच? नाही 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 चोरट्यांनी खरंच चोर आहेत रामभाऊ तलवार. आपल्या गावात चोर आले तुम्ही कशाला पाय लावून पळत आला? सुटी द्यायची छोटे तुझ्या घरनं कोंबड्या आणली ना उद्या सकाळ माझ्याकडून पैसे घेऊन जा. द्यायचं पण का सांग तुया? अरे आमची त्या कोंबडी जर गेली ना तर सूक्ष्म मोक्ष वाक्यात येत आमच्या घराला. अरे वाघाचं घर आहे ही कुत्र्यांची ताकद आहे दारात यायची. अरे कुराड आहे ना आता. अरे आधी चोर शिरले सगळ आणि लाव गणार आहे कुलूप लाव. आमीर तू अजून लय कच्चा या घाणाच्या घरात यायचं म्हणजे 10 वेळा विचार करून यावं लागेल त्यांना. असा तुकडा पाडू ना कुराड कसली इथं बघितले का? माहितीये का मधल्यांचा अप्पा आहेत ना माळावर त्यांच्याकडे बनवून घेतली स्पेशल आमच्यासाठी. मी पण घेणार घेगी ऍड्रेस देतो तुला. पाटील सरपंच आणि संजू म्हणला की चोर आल्या पळत आली नाटक केलं त्याने आपण जागा राहू म्हणून गेले घरी झोपायला. मला चोर दिसला का नाही राम भाऊ? आडकी त्यानं कालच कापतो त्याच आणि मी असा मुंगी सारखा तोडवणार. आजोबा आलं का घर आपलं? आजोबा घर आलं का आपलं? हा येतोय आता येतोय. चला अरे वा रामभाऊन बलभीम पाटील म्हणे मी समुद्राच्या समुद्र खाडी पार करणारा माणूस वाघाच्या काळजाचा कसं पाणी पाणी झालं तलवार बघितला ना. वार पठ्ठ्याण कशा गंमत केली सगळ्याला जागा ठेवायसाठी पण शेवट बाळ्याच गावची राखण करणारे एकाला झोपून देत नसतो तर बघा गंमत काय चोरी होती बाळ्या असताना गावात. Hey!
टाकी ना। हातर भाऊची कपडे तर कोणी फेकले भाऊ? अयो आमची चोरी भाऊ बर का अण्णा? मी मी बघितलं लेड इंजर आहे ती तलवार घेऊन। अहो अध्यक्ष मी तर एका ठोक्यातच पाडलं आता बोंबलत होत असं चिंबावणार राहू पण निसटला हो नंतर तानत लय गेलो पळून गेलोय। अहो मी अख्ख गाव हिंडलो कुठं दिसलं नाही चोर, दिसला असता तर गोळीच गाडली असती असा अंगाव आला माझ्या आणि मी असं पुढं आलो की असा जिसरट पळाला की गावलाच नाही। तुम्हाला कस काय सगळ्यांना दिसला? सुभाषराव पाटील मी चाललो होतो मी अक्षरशः त्यांना म्हणे हॅडसाप त्याला कोटो कोटो फसवाय गेलो पळून गेलंय पळून नाही तर असं जे चेचलं असतं ना। पण माझी त्या तलवार लावली कासलं नाही तर माझा पावशेर रागात सांडलाय तिथं दाखवू का तुम्हाला येऊन तिथं? अशी तलवार मोडून टाकायची नाही होती त्याची मी पिलतो ना माझी ताकद चालले नाही राव तुमच्यासारखे दारशी होत मी राव माझ्या चावडीतून सुटला बाळू का आपल्या घरची चोरी झाली भाऊ हे तर कपडे पडले होते तुमची माझे कपडे हे तर पडले होते मला काय वाटतं रामबाव माहितीये का तुमचं घर पडलंय चोरट्यांनी म्हणजे चोरटी लांब कुठे गेली बरोबर पण आजच्या गावाची घर सोडून आमच्याच कशाला गरीबाचं घर पडायचं? सुभाषराव मला तोच प्रश्न भरलाय चोराच्या घरी चोरी कशी केली कसं तरी? अरे मला चोर म्हणतो अरे सुभाषराव बघितलं का चोराची हिंमत झाली ना माझी कपडे सुद्धा न्यायची अण्णा मी काय म्हणतोय रामभाऊ कपड्याचा वास येत असं म्हणते वास नाही इंटरनॅशनल पोडारी कशाला म्हणतात ही भांडायची वेळ नाही पण घरात काय गेलंय काय नाही नंतर बघू आधी कुठं चोर शिरले भाऊ मला वाटतंय चोरांचं दात तुमच्याकडे पुचीच आहे दातानी कुलूप तोडलंय आवाज सुद्धा होऊन दिला लावलं होतं का पण सुभाषराव मला काय वाटते माहिती का याच्या घरात चोरीला जाण्यासारखं काहीच नसेल आमची तारांबळ झाली सुटी नाही शस्त्र खाली ठेव बोलत नाही तर मारू नका तिकडे का ना मारू नका त्यांना का ना काय हातात ठेवू नको भाऊ माझा खुरा काल ठेवला 35,000 रुपये घेऊन धरामखोर थांबा खाली बस खोटं बोलू नको आता म्हटलं का 10 रुपये नाही आमच्या मारू नका त्यांना थांबा करा मारू नका काय रे कोण आहे तुम्ही तोंडाच काढते या कोण आहे रे खाली बस का चोरी केली कोणी सांगितली चोरी करा तुम्हाला सगळं सांगायचं सोबाने तुम्ही प्रश्न येतात कोणी चोरी करायला लावली कधी कधी अडचण त्यांची काय इच्छा की का आमच्या गावात आला ए फक्त खरं खरं बोलायचं दातच घशात घालू खरं बोला परिस्थिती आमचं करावं लागलं आम्हाला काय काय परिस्थिती आली काय परिस्थिती आली तुझ्या काम करायला गेलो आम्ही तिथं 8-9 हजार पगार तिथं भागणं आमचं काय करावं मग शॉर्टकटचं मार्ग निवडला आम्ही शॉर्टकट श्रीमंत व्हायला गेला काय
काय शिकला सर? शिक्षण लय झाले. लय शिक्षणाचा असा दुरुपयोग करतो काय? वडिलांनी सांगितलं लवकर कामाला लाग म्हणून हा पर्याय आम्हाला निवडावा लागला. भाव तुम्ही बोला कमी हानाले. अरे माझी क्वालिटी बॅग. अरे अयो माझी क्वालिटी बॅग घेऊन पळाला होता काय? पोलीस स्टेशन तुझी अक्का गाव म्हणे घराला कुलप लावली. तू कुठे बॉम्बलेच गेलता? कुलप जाताना तोडली. ऐका पोलीस स्टेशन सगळी चौकशी कर. बघितलं ना बाळासाहेब. बघितलं ना ह्या पोरांनी पैसे कमवायचा शॉर्टकटचा मार्ग स्वीकारला. पण हा शॉर्टकट कधीतरी संपणार आहे. बरं आया बाप्पांनी पण बघायला पाहिजे. पोरगर नाईट ड्युटीला जातोय म्हणून जातोय. हे कुठं जातय? घरात पैसे कुठं येतात? एकदा तरी विचार आई बाप्पांनी करायला पाहिजे. गरीब आहे आमचा उद्या तुमच्यापेक्षा लय गरीब आहे. कधी त्याने चोरी केली नाही. थांबा. कायद्यापेक्षा कोण मोठा नाही. बरोबर. ह्यानं कायद्याचा झटका बसलाच पाहिजे. शिवाय जागा राहणार नाही. अरे आज एक चोरी केली उद्या तुम्ही मोठा धाडस कराल. बरोबर. एखाद्याचा खून करताल. नाही काका नाही करणार आम्ही. चला उचला. चला बाळू. अजून आपलं पोलीस स्टेशनला पंचनामा लागली. घ्या तिकडे जाणार. चला चला. ओघाचेत अजून किती जण आहेत? नाही दोन. चला 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 पक्का. चला मला खाऊ. पाटील काय एवढ्याची तगती बसलाय? काय सांगायचं सुभाषराव? रात्री दुसऱ्या गावचे चोर धरले. पण गावातलं मुळच चोर नाही ना धरला. सतरा लाखाचं सोनं नेलं माझं. अंगठ्या सोन्याचं गड्याळ. कुणी? अहो चांगलं हिरेच्या अंगठ्या सोन्याचं गड्याळ होतं त्या बाळासाहेबानं. आणि बाळासाहेबांनी कधी नेलं? अहो मागून नेलं. मला बी दुर्बुद्धी सुचली. मी बी चांगलं विश्वासानं त्याच्याकडे दिलं. मग मागितलं का त्यांना? कुठं दिसला तर मागून ना. आणि माझ्या येते काय? मला नाही विश्वास त्याचा. अंगाला अंगच लागून दिला गेलं. पाटील काळजी नका करू. बाळासाहेबांच्या बद्दल गैरसमज करू नका. बाळासाहेबांनी माझ्याकडे ठेवायला दिलं होतं. काय म्हणतात? माझ्या पण करी राहणार नाही. बाबा 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 बरं झालं. पण पाटील रात्रीपासून माझ्या मनात एक शंका आहे. अहो माझ्या घरापाशी जी चोर आलता का नाही ते रात्री आपण दोन चोर पकडलं का नाही? हा त्याच्यापेक्षा वेगळाच होता. अहो रात्री जी चोर होत ती चांगली खात्यापित्या घरची पोरं होती. पण माझ्या घरापाशी आलेला वेगळाच होता. हा वेगळाच चोर मला दिसला होता. कसा? उघडाच होता बनियनवर. त्याच्या हातात तलवार होती. बाबो तोंड बांधलं होतं त्याने. आम्हाला बी तसलाच चोर दिसला. काय सांगताय? हा मग आम्ही काय केलं? दोघांनी स्वांग केलं आणि पळून आलो घाबरून. हा लय घाबरलं बाबा. तोंडचं पाणी पण आलं होतं माझ्या. तो चोर मग कुठे गेला? जाऊ द्या. गेला असेल त्या दोघांना पकडलं ना त्यामुळे ते समजलं असेल. त्यामुळे ते पसार झाला असेल. पण चांगली शिकल्या सावरली पोरे असले धंदा कशाला करते ते? शॉर्टकटचा मार्ग स्वीकारायचा आणि ह्याचा शेवट असा तुरुंगात होतो बघा. काहीतरी व्यवसाय करावं, नोकरी करावं, कसलं कुठं चोरी? अहो तुम्ही म्हणता ती बरोबर आहे. पण आई वडिलांच्या घरची परिस्थिती तशी पाहिजे ना पोराला पाठबळ द्यायची. पण आई वडिलांनी पण विचार केला पाहिजे ना. आपला मुलगा कुठं जातोय, किती वाजता येतोय, कोणाच्या गाडीवरती फिरतोय, गाडी घरामध्ये नवीन कोणाची घेऊन येतोय, पैसा कुठून येतोय, ह्या गोष्टींची चौकशी केली तर याच्या आळा बसल ना. अहो सरकारनं बी नोकर भरती करायला पाहिजे. शिपाई म्हणा, कंडक्टर, ड्रायव्हर, काय ना काय सगळी खात्याची नोकरी लागली ना पोरं नाहीत असं करायची. बर आता काय घाबरू नका. चोर तर रात्री पकडून दिल्यात आपण. आणि तिसरा चोर कोण होता ते पळून गेला असेल भीतीनं. बर जाऊ का? रात्री पोलीस स्टेशनला माझी लई इमेज वाढली. होय का? तंटा मग त्या अध्यक्ष म्हणलं चोर पकडलं गावामध्ये. माझ्या गावकरी सहकार्य केलं माझ्यामुळे. म्हणून माझा डीआयजी साहेबांनी सन्मान केला. तंटा मग अध्यक्षांनी पकडलं तुमचा सत्कार.
शेवट पोलीस पाटलाला सहकारी लागते बर का तुमचा असच असो दे म्हणत रे या वगैरे काय नको बरं या